शेवटचा दिवस आहे. इथे मात्र फटकाचा राहुल पाटीलच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौकार. सुरेख एस्टेशन आतापर्यंत टेनिस बॉल मध्ये रबर बॉल मध्ये त्यांनी दाखवलंय. ते मात्र सुरेख फटका राहुल पाटीलच्या बॅटमधनं मिड विकेटच्या डोक्यावर येणारा हा षटकार. धावसंख्या 24 मी मगाशी उल्लेख केला. सातत्याने राहुल पाटील स्पर्धा खेळत आहेत, त्यांच्याकडे अनुभव आहे. इथे मात्र टायमिंग व्यवस्थित झाले का? सचिन पाटील झेल खाली येत आहेत लॉंगनवरनं. प्रयत्न केले होते मात्र प्रयत्नाने यश मिळत नाहीये. दोन उसळकर यांकडनं. इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर होता मात्र छेडछाड केली. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्र निवडलंय आणि इथे मात्र फलंदाज क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमा पार जाईल. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय राहुल पाटील आणि रवी पाटीलच्या माध्यमातून. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचंय. इथे मात्र चेंडू खेळून करतोय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. बिंदास खूप वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी मात्र थोडीशी खराब होते. संघनायक प्रदीपने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय सचिन वरती. इथे मात्र सुरेख फटका आपल्या बघा मित्र. टायमिंग किती चांगले बघा. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार येतोय राहुल पाटीलच्या बॅटमधनं. संघ नायक आहेत आणि साईने जेव्हा टॉस हारला तेव्हा सांगितलं की मी जास्त जास्त धावा बनू. इथे मात्र सुरेख फटका हल्ला चढला जातोय गोलंदाज सचिन पाटील वरती. राहुल पाटीलच्या बॅट मधणारा अजून एक दणदणीत षटकार. अंकुश गोलंदाजी मार्कवर 42 धावांवरती खेळत आहेत राहुल पाटील. इथे मात्र फटका चांगला आहे. टायमिंग सुरेख. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 48 धावांवरती खेळत आहेत राहुल पाटील. फुल टॉस चेंडू होता. चेंडू बराच वेळ हवेत आहे. प्रदीप झेल खाली येत आहेत आणि चूक होते आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक राहुल पाटीलच्या नावावरती. जरा जोरदार टाळ्या होत्या राहुल पाटीलसाठी. सुरेख फलंदाजी केली आहे. कॅश प्राइज मात्र दिलं जाईल योगेश पवार यांच्याकडनं मॅच संपल्यानंतर. जी खेळ केली भारतीय संघामध्ये खेळत असताना. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. सुद्धा महागडे ठरलाय. आता फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. चेंडू आउट ऑफ द पार्क जाईल आणि धापलकर धावा लागल्यात त्या. 91 धावा. जरा जोरदार टाळ्या होत्या. जागृती स्फोट ब्राह्मण करवले या संघासाठी.